श्री गुरुचरित्र अध्याय 9वां। श्री गणेशाय नमः। ऐकोनी सिद्धाचे वचन, नाम धारक करी नमन, विनवीतसे कर जोडुन, भक्ति भावे करोनिया। श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारुनी सांग आता, कृपा मूर्ति दातारा। सिद्ध म्हणे नाम धारका, पुढे कथा अपूर्व देखा, तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा। भक्तवत्सल श्री गुरु राव, जाणोनी शिष्याचा भाव, विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र। नित्य श्रीपाद गंगेसी येति, विधिपूर्वक स्नान करीति, लोकव्यवहार संपादिति, त्रयमूर्ति आपण। ज्याचे दर्शन गंगास्नान, त्यासी कायसे आचरण, लोकानुग्रहा कारण, स्नान करीत परियेसा। वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद यति येति स्नानासी, गंगा वहात असे दश दिशी, मध्ये असति आपण। तया गंगा तटाकात, रचक असे वस्त्रे धूत, नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरु मूर्तीसी। नित्य त्रिकाळ येवोनिया, दंड प्रणाम करोनिया, नमन करी अतिविनया, मनोवाक्काय कर्मे। वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी, श्रीपाद म्हणती तयासी, एक चित्ते परियेसा। श्रीपाद म्हणती रजकासी, कारे नित्य कष्टतोसी, तुष्टलोमी तुझा भक्तीसी, सुखे राज्य करी आता। ऐकता श्री गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकुन, विनवितसे कर जोडुन, सत्य संकल्प गुरुमूर्ती। रजक सांडी संसार चिंता, सेवक जाहला एक चित्ता, दुरोनी करी दंडवता, मठा गेलिया येणेची परी। ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षी वारी, नित्य नेमे येणे विधी। असता एके दिवशी देखा, वसंत ऋतु वैशाखा, क्रीडा करीत नदी तटाका, आला राजा म्लेंछ एक। त्रियांसहित राजा आपण, अलंकृत आभरण, क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगे मधून येतसे। सर्वदळ येत दोनी थडी, अमित असती हस्ती घोडी, मिरविताती रत्ने कोडी, अलंकृत सेवक जन। ऐसा गंगा प्रवाहात, राजा आला खेळत, अनेक वाद्यनाद गर्जत, कृष्णा वेणी थडियेसी। रजक होता वस्त्रे धूत, शब्द झाला अवचित, असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा। विस्मय करी बहुमानसी, जन्मोनिया संसारासी, जरी न देखी जे सौख्यासी, पशु समान देह आपुला। धन्य राजयाचे जिणे, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा। कैसे याचे आर्जव फळले, कवण्या देवा आराधिले, कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐशी दशा। ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत, श्रीपादराय कृपावंत, वोळखिली वासना तयाची। भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जाणोनी अंतरी त्याची स्थिती,
बोला वूनिया पुसती काय चिंतीसी मनात। रजक म्हणे स्वामीसी देखिले दृष्टि रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा। पूर्वी आराधोनी देवासी पावला आता या पदासी म्हणोनी चिंतितो मानसी कृपा सिंधु दातारा। ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य। श्रीपाद म्हणती रजकासी जन्म दारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्य भोग तमो वृत्ती। निववी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी। तुष्टवावया इंद्रियासी तुवा जावे म्लेंछवंशी आवडी जाहली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित। ऐकोनी स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून कृपा सागरु तू गुरुराज पूर्ण का उपेक्षिसी मज लागी। अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा। श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे येणे आम्हा। भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल। आणिक कार्य कारणासी अवतार घेऊ परियेसी वेश धरोनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती। ऐसे तया संबोधूनी निरोप देती जाय म्हणोनी रजक लागला तये चरणी नमस्कारी तये वेणी। देखोनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगिसी की फुडती राज्य भोग सांग मज। रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयेसी भोग भोगी न बाळाभ्यासी यवनी गोड राज्य भोग। ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाईरे म्हणोन जन्मांतरी भोगी म्हणती। निरोप देता तया वेळी त्यजिला प्राण तत्काळी जन्मता झाला म्लेंछकुळी वैदुरा नगरी विख्यात। ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नाम धारका आता चरित्र पुढती अवधारी। ऐसे जालिया अवसरी श्रीपाद राव कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परियेसा। महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असंख्याता सांगेन ऐक नाम धारका। महत्व वर्णा वया श्री गुरुचे शक्ती कैची माझे वाचे नवल हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा। श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांते तुझ सांगेन। स्थान महिमा प्रकार सांगेन ऐक एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मन कामना पुरती तेथे। ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणोनी अदृश्य होते तेथे। अश्विन वद्य द्वादशीसी नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत। लौकिकी दिसती अदृश्य जाण
कुरवपुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होवोनी तयास्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारोनी म्हणे सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगतसे सकळिकांसी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजगवर प्रदानं नाम नवमोऽध्यायः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।